मुळशीच्या खातर खडक धरणामध्ये तीन मुलं बुडाली आहेत. चेन्नईतील शाळेची ही मुलं धरणामध्ये बुडाली आहेत समर कॅम्पसाठी. हे तीन विद्यार्थी आले होते आणि मुळशीतील जॅकलिन स्कूलमध्ये हे विद्यार्थी होते. आपण बघतोय चेन्नईतील शाळेची मुलं ही धरणामध्ये बुडाली आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय सांगाल, मुळशीच्या खातर खडक धरणामध्ये तीन मुलं बुडाली आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्की शहराच्या काल संध्याकाळची ही घटना आहे. चेन्नई मधून आलेली ही सर्व 13 ते 15 वयोगटातील मुले आहेत. चेन्नईतील ईसीए स्कूल मधल्या समर कॅम्प साठी ही मुली जी आहेत मुळशीतील जॅकलिन स्कूल मध्ये आलेली होती आणि काल त्यांचा पहिलाच दिवस होता समर कॅम्पचा. आणि तेथील खातर खडक जे धरण आहे या धरणामध्ये ते पोहायसाठी गेले होते आणि मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडून गेले आणि तीन विद्यार्थी जे आहेत ते यामध्ये बुडाल्याची माहिती आहे. दानिश राजा आणि संतोष के अशी दोन मुलांची नावं समजू शकली. तिसऱ्यांचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र दानिश राजा जे आहेत त्यांना काल उशिरापर्यंत रात्री बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलेलं आहे. काल रात्रीपर्यंत बचाव कार्य जे होतं ते थांबवलं होतं आणि आज पुन्हा सकाळी बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि अद्याप बेपत्ता जे दोघं झालेले होते त्यांचा शोध सुरू आहे. धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण बघतोय मुळशीच्या खातर खडक धरणामध्ये तीन मुलं बुडाली आहेत. चेन्नईतील शाळेची ही मुलं धरणामध्ये बुडाली आहेत. समर कॅम्पसाठी हे तिकडे आले होते आणि विद्यार्थी मुळशीतील जॅकलिन स्कूलमध्ये होते.